माथेरान। डोंगर माथ्यावर असलेल्या रानामुळे या जागेचे नाव माथेरान पडले। समुद्रसपाटीपासून सुमारे 800 मीटर उंचीवर असणाऱ्या माथेरानला भारत सरकारच्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने इको सेन्सिटिव्ह रिजन म्हणून घोषित केले आहे। त्यामुळेच माथेरान हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे। म्हणजे येथे एका पॉइंट पुढे गाड्या आणायला बंदी आहे। सरकारी प्रयत्न आणि स्थानिकांच्या साथीमुळे माथेरानचं जंगल अतिशय घनदाट आहे। घनदाट जंगलामुळे इथलं वातावरण वर्षभर आल्हाददायक असतं। इथल्या मुबलक पाणी आणि अधिवासाच्या उपलब्धतेमुळे इथे पक्षी निरीक्षण करणं खूप एक्साइटिंग असतं। ऑक्टोबर ते मार्च अखेरीपर्यंत इथे खूप छान बर्डिंग होतं। माझ्या मागच्या काही वर्षांच्या अनुभवानुसार मुख्य मार्केटपासून दूर पाणवठ्यांजवळ बर्ड साइटिंग चांगल्या होतात। माथेरान हे एक जंगल हॅबिटॅट आहे। इथल्या घनदाट कॅनॉपीमध्ये पक्ष्यांना शिकारी पक्ष्यांपासून लपायला खूप जागा असते। त्यामुळे इथल्या पक्ष्यांना इतर हॅबिटॅटमधल्या पक्ष्यांसारखी आजूबाजूच्या परिसराशी मिळते जुळते रंग असायची गरज नसते। त्यामुळे इथे आपल्याला खूप रंगीबेरंगी पक्षी बघायला मिळतात। इथे येणाऱ्या बर्डर्सचं मुख्य आकर्षण असतं इंडियन पॅराडाईस फ्लाय कॅचर। ह्याला मराठीत स्वर्गीय नर्तक म्हणतात। ह्याची शेपटी ही अंगापेक्षा मोठी असते आणि उडताना एखाद्या रिबिनसारखी ती त्याला फॉलो करते, म्हणूनच कदाचित हे नाव त्याला पडलं असावं। याची मादी तपकिरी रंगाची असते, पण तिला अशी लांब शेपटी नसते। हा आहे वर्डिटर फ्लाय कॅचर। हा त्याच्या विशिष्ट निळ्या रंगामुळे इतरांपेक्षा उठून दिसतो। हा आहे रेड ब्रेस्टेड फ्लाय कॅचर। त्याच्या गळ्यावरील लाल केशरी रंगामुळे त्याला हे नाव मिळाले आहे। इथे दिसणारा आणखी एक आकर्षक पक्षी म्हणजे ऑरेंज हेडेड थ्रश। माथेरानला आणखी एक थ्रश फॅमिलीतील पक्षी दिसतो, तो म्हणजे ब्लॅक कॅप्ड रॉक थ्रश। इथल्या जंगलात मंजूळ आवाजाचा आणखी एक पक्षी दिसतो, तो म्हणजे व्हाईट ड्रम शमा। आपल्या इथे सहसा न आढळणारा निलगिरी वूड पिजनसुद्धा माथेरानला हमखास दिसतो। कासवाच्या पाठीसारखं डिझाईन पाठीवर असणाऱ्या या पक्ष्याला ओरिएंटल टर्टल डव असं म्हणतात। माथेरानला दिसणारे आणखी काही पक्षी म्हणजे क्रिम्सन बॅक्ड सनबर्ड, मलाबार व्हिसलिंग थ्रश आणि व्हाईट चीक बार्बेट। इथे काही अनपेक्षित साइटिंग्स देखील झाल्या आहेत। एकदा बराच वेळ दूरपर्यंत फिरल्यावर हा अमूर फाल्कन इथे दिसला। त्याच दिवशी परत येताना ब्लॅक ईगल सुद्धा पाहायला मिळाला होता। आम्हाला सस्तन प्राण्यांपैकी इथे ट्री श्रू आणि मलाबार जायंट स्क्विरल पाहायला मिळाले आहेत। ट्री श्रू म्हणजे आपल्या इथे दिसणाऱ्या खारीच्याच फॅमिलीमधली। पाठीवर नक्षी नसल्यामुळे ही खारीपेक्षा वेगळी कळून येते। मलाबार जायंट स्क्विरल म्हणजे शेकरू। हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। इथे फिरताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे सापांची। ग्रीन वाईन स्नेक, बेडॉम्स कॅट स्नेक, मलाबार पीट वायपर, तसेच याखेरीज विषारी साप देखील इथे आहेत। त्यामुळे इथे येताना आपण चांगले शूज घालूनच यायला पाहिजे। कॅमोफ्लज किंवा मातकट रंगाचे कपडे घालून येणं कधीही सोयीचं ठरेल, त्यामुळे पक्ष्यांपासून लपायला मदत होईल। माथेरान ही एक नितांत सुंदर जागा असण्याबरोबरच एक इकोसेन्सिटिव्ह झोनसुद्धा आहे। ह्या भागाचे सौंदर्य जपणे हे आपले कर्तव्य आहे। कचरा न करणे, ध्वनी प्रदूषण न करणे, वन्यजीवांना त्रास न देणे
ही इथे येणाऱ्या प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे। तरच आपण या निसर्ग सौंदर्याचा आनंद पुढील अनेक वर्षे उपभोगू शकतो। आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।